बाजारपेठेत उत्पादनांची वेगळी ओळख व्हायची असेल तर गुणवत्तेच्या बरोबरीने ब्रँड देखील महत्त्वाचा ठरतो। पुणे कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन विभागातल्या देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रामध्ये दुधाळ देशी गायींचं संगोपन करण्यात येतं। या केंद्रांमध्ये देशी गायींच्या दुधापासून तयार होणाऱ्या दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठानं फुले अमृत हा ब्रँड तयार केला। लवकरच ही प्रक्रिया उत्पादनं बाजारपेठेत दाखल होत आहेत। दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीबाबत माहिती देताना देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे तांत्रिक प्रमुख डॉक्टर धीरज कणखरे म्हणाले की कृषी महाविद्यालयातल्या BSc कृषी पदवीच्या 8व्या सत्रातल्या विद्यार्थी हे अनुभव प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत दररोज सरासरी 90 लिटर दुधावर प्रक्रिया करून दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती आणि विक्री देखील करतात। या ठिकाणी दररोज 40 लिटर दही 10 लिटर लस्सी निर्मिती होत असते। दुधाची उपलब्धता आणि सणाची मागणी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांकडून खवा बासुंदी पेढा निर्मिती केली जाते। सध्या देशी गायच्या दुधापासून दर आठवड्याला 30 किलो तूप निर्मिती होते। महाविद्यालयाच्या विक्री केंद्रावरून प्रक्रिया उत्पादनांची विक्री होते। काही विद्यार्थी परिसरातल्या रहिवासी सोसायटी शासकीय कार्यालयात मागणीनुसार उत्पादनांचा पुरवठा करतात। देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रातल्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर सोमनाथ माने म्हणाले, महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन विभागामध्ये सध्या 10 सहिवाल 10 राठी 10 गीर 6 रेड सिंधी 7 म्हशी आणि 28 संकरित गायी आणि वासरं आहेत। विभागामध्ये दररोज देशी गायींचं 190 लिटर आणि संकरित गायींचं 65 लिटर दुधाचं उत्पादन होतं। यातल्या सरासरी 110 लिटर दुधाची विक्री महाविद्यालयाच्या विक्री केंद्रावर होते असं पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर सुनील मासाळकर यांनी सांगितलंय। नेमकं काय म्हणतायत पाहूयात। कृषी पदवीधरांना कृषी आणि प्रक्रिया उद्योजक बनवण्यासाठी विद्यार्थी अनुभव प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे। यामुळे विद्यार्थ्यांना प्रक्रिया उत्पादन निर्मिती बाजारपेठ आणि विक्री तंत्राची माहिती होण्यास मदत मिळते। उर्वरित दुधापासून विद्यार्थी दर्जेदार प्रक्रिया उत्पादन बनवतात। दुधापासून दही बासुंदी खवा लस्सी पनीर पेढा आणि तूप निर्मिती इथे करतात। येत्या काळामध्ये दूध उत्पादन तसंच प्रक्रिया पदार्थांमध्ये वाढ होणार असल्यानं महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील यांच्या पुढाकारानं आम्ही देशी गायींच्या दुधापासून तयार केलेला दुग्धजन्य पदार्थ फुले अमृत या ब्रँड हा बाजारात आम्ही आणतोय। या उत्पादनासाठी आम्ही ट्रेडमार्क आणि FSSI प्रमाणपत्रही घेतलं आहे, त्यामुळे ग्राहकांना उत्पादनांची शुद्धता आणि गुणवत्तेची खात्री मिळणार आहे। सध्या देशी गायीचं दूध 70 रुपये आणि संकरित गायीचं दूध हे 45 रुपये लिटर दरानं विकलं जातं। खवा 600 रुपये किलो, पेढा 660 रुपये किलो, पनीर 560 रुपये किलो, दही 500 मिलीलिटर 50 रुपये आणि देशी गायीच्या दुधापासून तयार केलेलं तूप 2400 रुपये किलो दरानं विकलं जातं। आकर्षक आणि गुणवत्तापूर्ण पॅकिंगमध्ये या उत्पादनांची विक्री होते। गेल्या 4 महिन्यात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीतून 3 लाख रुपयांची उलाढाल केली आहे।